मंडळी हास्य महारथी समीर चौघुले यांना कधी कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जाईल काही सांगता येत नाही. समीर चौघुले आज अशाच एका प्रसंगाला सामोरे जात आहेत आणि आज त्यांच्यासोबत आहे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य जत्रातले हास्यवीर. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हॅलो, हाऊ आर यू एव्हरीवन. हे कुठे आणलंय तुम्ही मला? इव्हेंट होता ना, सुपारी होती ना, कुठे आणलंय? नाही नाही सर, हीच सुपारी आहे, म्हणजे हाच तो इव्हेंट आहे सर. अरे तुम्हाला काय बरे आहात ना तुम्ही? अरे गेलंय कोणतरी, गेलंय म्हणजे गया है वो कथा. समजलं का तुम्हाला? हो हो, सिरियस मॅटर आहे हा. येस येस सर, ते जे गेलेले आहेत ना ते अण्णा जंगम, ते तुमचे खूप मोठे फॅन होते सर. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या शोकसभेला तुम्हाला बोलवावं. अरे मुळात शोकसभेची सुपारी कोणी देतच नाही, मला हे पटलं नाही. ऑड वाटतं यार. सर ते तुमचे डाय हार्ड फॅन होते. अरे मी नाही म्हणतोय का, पण माझ्या सतसत विवेक बुद्धीला ते पटत नाही. सॉरी, शोकसभेच्या सुपारीत मी नाही जाऊ शकत, कळलं का? आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. प्रॉब्लेम होईल सर. नाही नाही, काय प्रॉब्लेम होणार, काय प्रॉब्लेम काय होणार आहे सर? ते 50,000 रुपये जे ऍडव्हान्स दिले तुम्हाला ते परत द्यावे लागतील. अर्धा तासाच्या वर एक मिनिट थांबणार नाही, आताच सांगतोय मी. ओके सर. हा ओके सर. मला नंतर नको आहे, एकदा टाळकं सटकले सटकलं. येस सर सर, या या सर. कधी असं झालेलं नाही शोकसभेच्या सुपारीला याच्या पुढे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. खूप भारी काम करता तुम्ही तिकडे हास्य यात्रेमध्ये. परवाचा तो एपिसोड झाला बॉस एम्प्लॉईचा, काय कमाल झालाय सर, एक नंबर एपिसोड झाला सर. इथे वेळ नाही आहे ती. नाही सर, पण तुम्ही मस्तच काम करता सर. सर एक सेल्फी घ्यावी लगेच. नाही सर, नंतर भेट होईल नाही माहित नाही. बेटा कोणीतरी गेलाय ना. एक फोटो घेऊन टाकूया ना सर. पटकन घे पटकन. लगेच. येस सर, थँक्यू सर. मस्त काम करता तुम्ही, लय भारी काम करता. या सर, या 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 सर. ताई या ना सर. ताई ताई ताई, कॉमेडी चौगुले आलेत. कॉमेडी चौगुले. अच्छा तुमचा आवडता कॉमेडी आलाय बघा. आता काहीतरी बोला ना. ताई आवड स्वतःला. ताई एवढा जोरा कोणी येतं का अंगावर? कमर करताय हे. अरे माझं कमरं मोडलंय, एवढ्या जोरात कोणी येतं का? नाही, आपले अण्णा गेले ना. अरे हो, अण्णा गेले मान्य आहे, पण मी अण्णाला ओळखत पण नाही. माझ्या अंगावर कशाला आले ना, मी अण्णा ओळखतच नाही ना. सेम लेवलचं दुःख असेल तर अंगावर पडण्यात अर्थ आहे ना. मला अनोळखी आहेत अण्णा. हो नाही, अण्णाला कोण ओळखतं? अण्णा पॉप्युलर आहेत, मी पॉप्युलर आहे, मी टीव्हीवर दिसतो. एकदम नाही ना असं अंगावर यायचं. हो नाही नाही, मला काही झालं असतं तर मी गेलो असतो तर मग माझ्या सुपारीला कोण तुम्ही आला असतात? तुम्हाला कोण दिली असती सुपारी? तुम्ही काय पॉप्युलर आहात? मी पॉप्युलर आहे ना. हो सर. असं एकदम अंगावर येऊ नका. माफ करा सर, माफ करा, पण खरं सांगतो सर. ओळख नाही पाळक नाही, एकदम असं कसं करतात सर? अण्णा आहेत ना तुमचे प्रचंड फॅन होते हो. म्हणजे चालता उठता बसता झोपता खाता पिता तुमचे स्किट बघायचे. चालता बिलता सगळं ठीक आहे, झोपल्यावर स्किट बघायचे ह्याच्यावर विश्वास नाही माझा. डोळे बंद असताना कसं दिसणार मी? नाही सर, म्हणजे झोपून बघायचे हो. म्हणजे एवढंच कशाला हो, शेवटचा श्वास घेताना असं हसले आणि म्हणाले की शेवटची इच्छा म्हणून माझ्या शोकसभेला समीर चौगुलेंना बोलवा आणि त्यांची मजबूत. नाही इतकंच म्हणाले आणि त्यांनी मान टाकली. अण्णा असं कसं बोलले अण्णा? एक म्हणतो अण्णा यांची मजबूत आणि मग पुढे नाहीच काही म्हणजे काय? म्हणजे एक म्हणतो अण्णा असं कसे म्हणाले? मजबूत खातिरदारी असं असू शकेल. नाही नाही असं नाही, वेळात वेळ काढून तुमचा एवढा मौल्यवान वेळ आम्हाला देत आहे खरंच सर. हे अण्णा जाता जाता चुकलेत अण्णा. नाही बोलायला पाहिजे सर, तुम्ही ग्रेट आहात.
अण्णांचं तुमच्यावर विशेष प्रेम होतं सर, म्हणून बघा सर तुमचा फोटो पण आम्ही अण्णांच्या फोटो शेजारी ठेवलाय. मला खरंच कळत नाही, म्हणजे खरं तर मला या क्षणाला काय बोलावं ते कळत नाहीये. कारण आपला एवढा मोठा एखाद्याने फॅन असणं याबद्दल आनंद बाळगावा की आज हे नाही आहेत आपल्या त्याच्याबद्दल दुःख बाळगावं हेच मला कळत नाहीये. पण मला एक कळत नाही की म्हणजे मी एवढे अण्णा तुमचे माझे फॅन होते तर मला भेटायला का नाही बोलवलं आजपर्यंत? म्हणजे कुठल्या माझ्या नाटकाच्या प्रयोगाला वगैरे बोलवायचं ना? तुमच्या नाटकाच्या प्रयोगाला आलो होतो आम्ही. माझ्या आला होता एक पात्री करताना तुम्ही ते समीर एक लुप्त झुळूक. हा समीर एक लुप्त झुळूक करतो मी. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आम्ही दोघं पण आलो होतो. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला? अरे मग का नाही भेटायला आलात मेकअप रूम मध्ये? आम्ही मेकअप रूम मध्ये आलो होतो पण तीन चार जण तुम्हाला असे कॉलरला धरून कार्यक्रम रटाळ झाला म्हणून पैसे दे असे मागत होते. सर एकाने का तुम्हाला चप्पल फेकून मारली होती? त्या प्रयोगाला तुम्ही आला होतात का? हा मला वाटलं कपडे फाडले होते त्यावर. नाही सर, पण ते प्रेक्षकांनी तुमची कॉलर पकडलेली अण्णांना अजिबात नाही आवडली. त्यांना खूप दुःख झालं. तुम्ही खूप आवडायचं अण्णांना. काय सांगू तुम्हाला, आलोय ठीक आहे, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. माझ्या पोटाला हार घातला त्याने. मी जिवंत आहे. काढा तो हार, काढा हार काढा. हे अण्णा गेलत ना अण्णा. अरे फोटोला हार घातला त्याना. मोरे बाणावर आहे फोटोला हात लावला. असं कसं चुकत ना, मी जिवंत असताना फोटोला हार कधीच नसतो घालायचा. माझा कशाला ना मी. अरे मी दाढी टोचते सटकन वाजवेन. निघून आले का सगळे? हो ताई ताई, शोकसभेला सुरुवात करूया. नाही हे ठीक आहे. अण्णा गेले. कसा विश्वास ठेवायचा? चौगुले अण्णा तुमचे खूप मोठे फॅन होते. तुमचं स्किट बघायचं निमित्त झालं आणि वर बघून हसत होते. घ्या 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 आणि त्यांनी घेतलं वर त्यांना. चौगुले बाकीचे मरताना कसे मरतात? अन्न कसे मेले माहिती का? अन्न असे गेले परत उठले. ते मला बोलतात वने जातो ग. म्हणजे जाता जाता अण्णांनी सगळे आयटम केले माझे. स्मशानात तर कवटी फुटता फुटत नव्हती. शेवटी ओंक्याने दाराचा आवाज काढला. ओंक्या काढ रे. इकडे तिकडे टॉक. एवढंच काय ते झालं. पण खरं आहे मंडळी, हो अण्णांनी चौगुले साहेबांना मानसपुत्र मानला होता असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतंय, मला आठवतंय एकदा अण्णांना किडनी स्टोन झाला होता. चौगुलेचं स्किट बघता बघता पडला. हो हो, माझं स्किट बघून किडनी स्टोन पडला याला यायला लागलं का रे? अशी शोकाचं पण असते कधी. नाही खरं सांगतो सर, अण्णांचं तुमच्यावर प्रेमच होतं आणि आज या शोकसभेला म्हणजे अण्णांनी ज्या आवाजांवर आपलं आयुष्य काढलं, म्हणजेच डोरबेलचा आवाज, मोबाईल व्हायब्रेशन आणि कुमार सानूंचा आवाज, हे आवाज काढून चौगुले साहेबांनी अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. अरे तुम्हाला, तुम्ही बरे आहात ना असं नाही काढू शकत. प्लीज शोकसभा आहे, अण्णांची शेवटची इच्छा असली तरी हे असे जाणार तू कुठल्या गलीचा आवाज काढतो किळसवाणे? असं शोकसभेला कधी आवाज काढतो का मी? प्लीज प्लीज सर. हे फार ऑड आहे माहिती का तुम्हाला? ठीक आहे, हे हा अण्णा आहेत जंगम, त्यांना श्रद्धांजली म्हणून मी आता एक डोरबेलचा आवाज काढतोय. कधीच नाही हे. आता मी दुसरा आवाज काढतो, मोबाईलच्या व्हायब्रेटरचा आवाज काढतो.
रडणार का याच्यात? इथे हसवतो मी सगळ्यांना, रडतात का कधी? बरं एक इव्हेंट घेऊन यायचं नाही मला, सांगून ठेवतो मी करणार नाही तुमच्याकडे. यापुढे मी शेवटचा पटकन काढतोय, कुमार सानूचा आवाज. हे 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 ए शांत शांत बा, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. गोंगाटा ऐकू नाही येणार म्हणून आत्ता काढतो का रे तू? मग कशी गोंगाटा शांत वाटते तेव्हा काढायचं ना, आत्ता कसा काढतो एक्स्ट्रा? मोठा शान आहेस तू, वेगळा काढतोस. धन्यवाद धन्यवाद साहेब. आता शेवटचं राहिलंय, म्हणजे अण्णांनी तुम्हाला मानसपुत्र मानलं होतं आणि आता आम्ही अण्णांच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आहोत आणि अण्णांच्या इच्छेनुसार या मृत्यूपत्राचं वाचन समीर चौगुले यांनी करावं. माझा काय संबंध अण्णांची? मी काय वकील नाही ना. अण्णांची काही इच्छा असेल अण्णा म्हणेल उद्या उड्या फिर मी काय फिरणार आहे का? अण्णांची शेवटची इच्छा म्हणून प्लीज. माझा काय संबंध आहे मृत्यूपत्राचं वाचन? त्यांची शेवटची होती सर प्लीज. अरे नाही वाजवायला लांब हो लांब हो. हे कामं का देताय मला यार? मृत्यूपत्राचं वाचन करा अशा सुपारी आणणारच तो आता माझ्या. मी अण्णा, मी म्हणजे ते फोटोतले मी, माझा काय हे नाही ते वेगळं, मी वेगळं आहे. मी समीर चौगुले, मी लोकप्रिय आहे, कुत्र ओळखत नाही अण्णाला. मी अण्णा म्हणजे अण्णा जंगम. माझी खात्री आहे माझं हे मृत्यूपत्र माझे मानसपुत्र समीर चौगुले वाचत असतील. अण्ण्या हो वाचतोय हा अण्ण्या. मी अशी इच्छा प्रकट करतो की माझी 35 वर्षाची मुलगी वनिता हिने समीर चौगुलेशी लग्न करून संसार करावा. माझा काय संबंध इश्य काय इश्य माझा काय संबंध? वाचा पुढे वाचा. नाही वाचा नाही, मी लग्न कशाला करू? माझा काही संबंध? मी इकडे सुपारी घ्यायला मी इकडे आलेलो आहे, माझा काय संबंध? नाही एक मिनिट, हे मला पटलेलं नाही, माझा काय संबंध? सर वाचा पुढे, अण्णांची इच्छा होती हो सर. मी वाचतो पण मी हे मला पटलेलं नाही, मी निषेध नोंदवतो या पहिल्या वाक्याचा. बघू पुढे पुढे. नाही पुढे नाही, मी लग्न नाही करणार. वाजवेन बस खाली तिकडे वरचं सगळं मला काय माहीत नाही. माझी पुढील इच्छा ही आहे उत्तराखंडच्या जंगलातील उत्तराखंडच्या जंगलातील माझी 500 स्क्वेअर फीटची जमीन आहे. माझ्या मानसपुत्र समीर चौगुले याच्या नावे मी ती जमीन करतोय. समीरने वनिताशी लग्न करून उत्तराखंडला जाऊन ती जमीन कसून त्यावर नंदनन फुलवावं. कशाला? अरे का बापाचा माल आहे नंदनवन, मी फुलवायला कशाला जाऊ तिकडे? माझी आहे गॅलरीत कुंडी, तिथे मी करेन ना काय ते. अरे बोलतो 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 तर जास्तच करायला लागले. एक मिनिट एक मिनिट, अण्णांनी याला उत्तराखंडची जागा दिली? एक मिनिट, मुद्दा तो नाहीये. हे हा शहाणा कोण आहे जो आपल्या प्रॉपर्टी मध्ये वाटे घालायला आलाय? अरे मला प्रॉपर्टी नकोच आहे मला. ओंकार ते माझे पती आहेत आणि त्यांना सगळा अधिकार आहे. कुठला पती रे, कुठला पती? आत्ता आलो मी, आपली आत्ता भेट झाली, पती कुठला? काहीतरी गडबड. पत्नी आहे आता? अरे नाही पत्नी आहे, मला ऐक ना जरा. मन वर मानले. अरे मग मी काय करू, माझा काही संबंध नाही. हे लागे घेऊन जा. ए ए ए ए तो लांब बसलाय बघ कसा तिथे चिकटून. ए तू मला घेऊन जा ना, सोडव ना मला. अरे नाही ऐका रे, वनिताच्या नवऱ्यानं आपली जमीन हडप केली, ह्याला सोडायचं नाही, ह्याला पण सोडू नका. मला सुद्धा एका सुपारीसाठी बोलवलं होतं, ती सुपारी होती बारशाची. आणि मला त्या बाईंनी असं सांगितलं की माझ्या मुलीचं नाव ठेवायचं आहे, तिला आत्या नाही आहे तर तुम्ही ते कुर करून तुम्ही ते नाव ठेवायचं आहे. पण मी ती घेतली नाही, कारण कुणालाही नाव ठेवणं हे माझ्या रक्तात नाही, त्यामुळे. बट बाय द वे अफलातून अफलातून होतं सादरीकरण, खूप मजा आली. थँक्यू थँक्यू.